खालापुरात जाणाऱ्या कोर्ट परिसरातील मुख्य बाजारपेठेच्या मार्गावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झालेत. या वाहतूक कोंडीला त्रासून एका नागरिकाने चक्क रस्त्यावर झोपून आंदोलन केलंय. उद्धव घोलप असं या आंदोलनकर्त्याचं नाव आहे. स्थानिक लेखे त्यांना कदर नको का? ही समस्या आपण मिटवायला पाहिजे. वारंवार लेखी तक्रारी करून देखील दुर्लक्ष केल्यामुळे हे आंदोलन केलं आहे. तसंच पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलनकर्त्यांना केली आहे. या आंदोलनामुळे काही काळ खालापूरमधील मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. आंदोलन करतो माहिती आहे का? नगरपंचायतमध्ये मी तोंडी प्रपोज बरेच वेळा केला, पण त्यांनी दुर्लक्ष केला. मग शेवटी मी गेल्या वर्षी उपोषणाचा अर्ज ठोकला, त्यावेळेस त्यांनी लिखित स्वरूपात मला दिलं की एक साईडला पार्किंग राहील आणि एक साईडला पार्किंग राहणार नाही. तरी पण मी त्यांना काय सांगितलं की आम्हाला रोडवर पार्किंग नको, आम जनतेला त्रास होता कामा नये, आम्हाला रोडवर तुम्ही पार्किंग कुठं पार्किंगला गाड्या लावायला सांगा, आम्हाला त्याची घेणं देणं, आमचा रोड आम्हाला मोकळा पाहिजे आणि ह्याच्यापुढे मी एकही गाडी लावून देणार नाही.